नमस्कार, मी हेमाली मोहिते. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यातल्या क्रूरतेनं सारा देशच हादरून गेला होता. या प्रकरणी न्यायालयानं आरोपींना दोषी तर ठरवलंय, आता या आरोपींना शिक्षा काय सुनावली जाते याकडे लक्ष आहे. पाहूया याबाबतचा आमचा खास कार्यक्रम फाशीच. कोपर्डीतल्या निर्भयाच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे, दोषींना फाशीच दिली जावी अशी मागणी सर्व स्तरांतून होतीये. आरोपी क्रमांक 1 जितेंद्र बाबूलाल शिंदे, आरोपी क्रमांक 2 संतोष गोरख भवाड आणि आरोपी क्रमांक 3 नितीन गोपीनाथ भैमुले. अखेर कोपर्डीतील या नराधमांना त्यांच्या दुष्कर्माचं फळ मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी त्यांना दोषी ठरवलंय. त्यांच्यावर पीडितेविरुद्ध गुन्ह्याचा कट रचणे, तिच्यावर बलात्कार करणे, अत्याचार करताना तिला जखमी करणे, गुन्हा करण्यासाठी परस्परांना प्रोत्साहित करणे, पीडितेची छेड काढणे, तिचा निर्घृण खून करणे यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ठेवण्यात आलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने तसंच साक्षीदाराची साक्ष या खटल्यामध्ये आरोपींना दोषी ठरवण्यात महत्त्वाची ठरली. कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना एकूण 8 विविध कलमाखाली न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे. त्यातलं प्रमुख कलमे म्हणजे पीडित मुलीची हत्या करणं, तसंच पीडित मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्याचा कट करणं, त्याचप्रमाणे पीडित मुलीवरती बलात्कार आणि खून करण्यासाठी प्रोत्साहित करणं, तिची छेडछाड करणं, असे इंडियन पिनल कोडच्या विविध कलमाखाली न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलंय. आरोपीवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यामध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. येत्या 21 नोव्हेंबरला त्याबाबतच्या युक्तिवादानंतर दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाच्या निकालावर पीडितेच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय. पहिले प्रथम उजल निकम साहेब यांचे मी खूप आभारी आहे. त्याचबरोबर सगळे मराठी समाज, सगळे म्हणजे सगळा देश, सगळे लोक ह्यांनी ह्यांची मी खूप आभारी आहे. माझ्या मुलीला न्याय मिळवून दिल्याबद्दल आज आरोपीचा दोष सिद्ध झाला. प्रथम मी वजन निकमचा आभार मानतो, तसेच मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो, तसंच सर्व समाजाने आम्हाला ज्या संघटनांनी साथ दिली, मराठी समाज बांधवांनी आम्हाला साथ दिली, यांचा आभार मानतो. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवलेला याबाबत आम्ही समाधानी आहोत. आम्हाला आता ऐकायचं आहे की तिन्ही आरोपींना जन्मठेप किंवा फाशी ही कलम जी काही सिद्ध झालेली आहे त्यानुसार ह्या दोन शिक्षा होऊ शकतात. तर आमची समाजाची आणि सर्वच संवेदनशील माणसाची ही अपेक्षा आहे की या तिन्ही आरोपींना फाशी व्हावी. कोपर्डी गावातील 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना 13 जुलै 2016 रोजी घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अवघ्या देशभरात निघालेले मराठा मूक मोर्चे हे त्याचाच एक भाग होते. निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आरोपींना सुनावणी सुरू होण्याच्या 2 तास आधीच न्यायालयात आणलं गेलं होतं. न्यायालयात हजर केले असता त्यांचे चेहरे निराकार होते. त्याचवेळी निकालासाठी म्हणून न्यायालयात आलेल्या पीडितेंच्या कुटुंबियांचे अश्रू थांबत नव्हते. घटना घडल्यानंतर 1.5 वर्षाच्या आत हा खटला निकाली निघालाय. आता प्रतीक्षा आहे ती शिक्षेबाबतच्या सुनावणीची. अरुण मेहत्रेसह निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. कटकारस्थान, बलात्कार, खून, छेडछाड, गुन्ह्यास प्रोत्साहन, बाल लैंगिक अत्याचार असे आरोप अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सिद्ध झाले. 3 जुलै 2016 अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पीडित मुलीच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. कोपर्डीतले बरेच ग्रामस्थ आणि प्रामुख्याने ते कुटुंब ज्यांना हे सगळं सहन करावं लागलं ते आपल्यासोबत आहेत. आई आपल्यासोबत आहेत. ताई, आपल्याला माहीत आहे की गेलं वर्ष थोडा वर्ष आपल्यासाठी कसं गेलं. आज अखेर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. निकालामध्ये तिन्ही आरोपींना या ठिकाणी दोषी ठरवलं आहे. जे गुन्हे त्याच्यावरती सिद्ध झालेले आहेत
ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्यामध्ये फाशी किंवा जन्मठेप अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते. तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिले प्रथम उज्वल निकम साहेब यांचे मी खूप आभारी आहे. त्याचबरोबर सगळे मराठी समाज, सगळे म्हणजे सगळा देश, सगळे लोक ह्यांची मी खूप आभारी आहे. माझ्या मुलीला न्याय मिळवून दिल्याबद्दल जनतेने साथ दिली आम्हाला, आम्ही त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहोत. फाशी व्हावं हेच आमची इच्छा. दादा तुम्ही आवर्जून, म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही खूप सगळं सहन केलेलं आहे, पण आत्ता तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे, कारण तुम्ही या खटल्यामध्ये पीडितेचे वडील होते. आज आरोपीचा दोष सिद्ध झाला. प्रथम मी वजन निकमचा आभार मानतो, तसं मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो, तसंच सर्व समाजाने आम्हाला ज्या संघटनाने साथ दिली, मराठी समाज बांधवांनी आम्हाला साथ दिली, यांचा आभार मानतो. या पुढच्या काळामध्ये म्हणजे आता शिक्षा सुनावली जाणार आहे 21 तारखेला, त्याविषयी तुम्ही काय? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आता न्यायदेवताची ठरवेल तीच होईल ना. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवलेला, याबाबत आम्ही समाधानी आहोत. आम्हाला आता ऐकायचं आहे की तिन्ही आरोपींना जन्मठेप किंवा फाशी ही कलम जी काही सिद्ध झालेली आहे त्यानुसार ह्या दोन शिक्षा होऊ शकतात. तर आमची समाजाची आणि सर्वच संवेदनशील माणसाची ही अपेक्षा आहे की या तिन्ही आरोपींना फाशी व्हावी. 21 तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, अहमदनगर. 13 जुलै 2016 या एका काळ्या दिवसानं कोपर्डीचं नाव जगभरात पोहोचलं. या दुर्दैवी घटनेचे दुर्गामी सामाजिक परिणाम जाणवले. या घटनेच्या निमित्तानं मोठा जनक्षोभ उसळला. त्या जनक्षोभालाही व्यक्त होण्यासाठी एक दिशा मिळाली. 13 जुलै 2016 नंतर कोपर्डी हे गाव अचानक प्रकाश धोतात आलं. त्याला कारणही तेवढंच भयंकर होतं. देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतल्या निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी या लहानशा गावात घडली. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि अवघं राज्य या घटनेनं ढवळून निघालं. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मुकमोर्चे काढण्यात आले. चौकशीची चक्र वेगानं फिरली आणि मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी बेड्या ठोकल्या. त्याच्या जबाबात संतोष भवाळ आणि नितीन भैलूम यांची नावं पुढे आली. दोघांनाही तात्काळ अटक झाली. या तीन नराधमांना न्यायालयात नेत असतानाच संतापलेल्या महिलांनी त्यांच्यावर अंडी आणि चपला फेकून मारल्या. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू झाली. मात्र कोपर्डीच्या या घटनेनं महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला जनक्षोभाचं वेगळं रूप पाहायला मिळालं. कोपर्डीच्या घटनेचा निषेध करत औरंगाबादमध्ये 9 ऑगस्टला पहिला मराठा मुकमोर्चा निघाला. बलात्काराच्या घटनेचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निषेध होता. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याबरोबरच या मोर्चातून मराठा आरक्षण, शेतमालाला भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा इतर मागण्याही पुढे येऊ लागल्या. या मोर्चामुळे सरकारवर दबाव वाढला. मात्र नंतर मराठा संघटनांमध्ये फूट पडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. ज्या गावात ही अमानुष घटना घडली ते गाव आज रोजच्या कामांमध्ये व्यस्त झालंय. या जखमेची खपली पुन्हा सळू लागली आहे. कारण कायदे कितीही कठोर झाले तरी आजही बलात्काराच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. रस्त्यावर उसळलेल्या या जनक्षोभाचं मोठं रूप होतं 9 ऑगस्ट 2017चा मराठा क्रांती मोर्चा. नेमकं काय घडलं या दिवशी मुंबईतल्या रस्त्यांवर? काय होती सरकारची भूमिका? मोर्चेकऱ्यांना कुठली मिळाली आश्वासनं? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट. मराठा मोर्चाचं भगवत तुफान बुधवारी मुंबईवर धडकलं. एक मराठा लाख मराठा असा यलगार राजधानीत घुमला. एकच चर्चा मराठा मोर्चा या घोषणेचा प्रत्यय सगळ्यांनाच आला. कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ गेल्या वर्षी 9 ऑगस्टला पहिला मराठा मोर्चा निघाला. त्यानंतर वर्षभरात राज्याच्या विविध भागात लाखालाखांच्या गर्दीचे तब्बल 57 मोर्चे काढण्यात आले. बुधवारी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर मुंबईत निघालेल्या समारोपाच्या मोर्चात कुणी मावळ्याच्या, कुणी शिवबाच्या, कुणी जिजाऊच्या वेशात सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पण कुठलीही घोषणाबाजी न करता
हा मुकमोर्चा भायखळातल्या जिजामाता उद्यानापासून जेजेव डांडपुलावरून आझाद मैदानात पोहोचला. त्या गर्दीच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली ती मोर्चातल्या रणरागिणींनी. आमच्या दारात कुणी आलं तर त्याचं सूप भरून दाणे देणारी आमची माय, आमच्या खळ्यावर कुणी आलं तर त्याला पोतभर धान्य देणारी आमची माणसं. पण आज आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागतंय. पंजाबचे पाणी हरियाणाला मिळू नये म्हणून पंजाबचे 42 आमदार राजीनामा देत आहेत आणि इकडे 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसले. कोपर्डी बलात्कारांना फासावर लटकवून पीडित मुलीला न्याय द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं या दोन प्रमुख मागण्या घेऊन या रणरागिणींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं. कोपर्डी बलात्कार खटला लवकरात लवकर निकाली काढणार. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग लवकर निर्णय घेणार. ओबीसींप्रमाणे मराठा समाजाकरता 605 अभ्यासक्रमांमध्ये शिष्यवृत्त्या. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांकरता वसतिगृह आणि 3,00,000 शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलंय. एक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी गठीत केली जाईल आणि या मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून दर 3 महिन्यात हे जे काही हा फोरम तयार झालेला आहे ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांचा जो फोरम आहे त्या फोरम सोबत दर 3 महिन्यांत एकदा ही मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानात उपस्थित जनसमुदायाला दिली. आपली मोर्चाची दार बघून सगळे मराठा समाजातले सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले. जेवढं शक्य होईल तेवढं आम्हाला काय घ्यायचं होतं ते आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय. मात्र सरकारच्या या आश्वासनामुळे समाधान न झाल्यानं संतप्त मोर्चेकऱ्यांनी काही काळाकरता दोघांनाही व्यासपीठावरच रोखून धरलं. सरकारने आश्वासनं दिलेले त्यांचा अधिक खुलासा होणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी जे सांगितले त्या गोष्टी आम्हीच सांगितलेल्या मागण्यातच रिपीट करायचा प्रयत्न केला. जे काय मागण्या होत्या त्या पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला नाही सरकारने. ज्याप्रमाणे आरक्षण असेल त्याच्यानंतर कर्जमाफी वगैरे जे असेल हे फक्त आतापर्यंत आपण तुम्हाला मिळणार आहे देणार आहोत हीच भाषा आज केलेली आहे. पूर्णपणे तुम्हाला दिलेलं आहे लेखी उत्तर नाही आणि त्यांच्या बोलण्यातही पूर्णपणे स्पष्टीकरण नाही. हे पूर्णपणे फसवेगिरी आहे. याच्यावरती विश्वास न ठेवता मराठा बांधवांनी आपला जो लढा आहे हा पुढे हात चालू ठेवावा. नभूतो अशा स्वरूपाच्या या महाविराट मराठा मोर्चाची सांगता झाली पण यातून मोर्चेकऱ्यांच्या हाती नेमकं काय लागलं यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. आपण पाहता आमचा खास कार्यक्रम फाशीज. कोपर्डीतील घटना सगळ्यांनाच हादरवून टाकणारी होती. त्या घटनेनंतर कित्येक दिवस गाव प्रचंड दहशतीखाली होतं. गावातल्या पोरीबाळी प्रचंड घाबरलेल्या होत्या. पण आता काय आहे तिथलं चित्र पाहूया. काय वाटतंय निर्भयाच्या मैत्रिणींना. श्रीगोंद्यावरून जाताना कोपर्डीच्या आधी कुळधरण गाव लागतं. इथल्या नूतन विद्यालयात निर्भया शिकत होती. कोपर्डीतल्या मुली 5 किलोमीटर वरून इथे शिकण्यासाठी येतात. निर्भया प्रकरण या मुलींसह संपूर्ण शाळेवर मोठा आघात होता. आज या मुली त्या धक्क्यातून थोड्याशा सावरल्या आहेत. त्याचवेळी निर्भयाच्या आरोपींना तात्काळ शिक्षा होण्याबाबत त्या आग्रही आहेत. आता जे काही झालं ते अचानकच झालं त्यामुळं सगळ्यांना भीती वाटत होती पहिल्यांदा. मग आता नंतर सगळं शांत झाल्यावर सगळ्या मुली पण शाळेत यायला लागल्या. कुणाला भीतीच वाटत नाही आता. पण तरी कधी बातम्यात दाखवलं असं मग कोपर्डी गावाविषयी काही दाखवलं तर मग जरा वाटतं मनात येतं की आता कसं होणार म्हणजे त्या आरोपींना शिक्षा होणार का नाही. किती भीती वाटते जर ते परत गावात आले तर मग आमचं कामाला म्हणजे बाहेर पडता येणार नाही. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांनी त्या मुलीवर खूप अत्याचार केलेला आहे आणि याचा परिणाम आमच्याही जीवनावर झालेला आहे. शाळेचं वातावरण भयमुक्त ठेवण्यासाठी शाळा प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. शाळेतल्या मुलींसाठी खास बस आणि स्कूल व्हॅन सुरू झाल्या. शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये परस्परांविषयी अविश्वास निर्माण होऊ नये याची काळजी घेणं अतिशय महत्वाचं होतं. आमच्या संस्थेने
मुलींना येण्या जाण्यासाठी 1-2-3 बसेस संस्थेने स्वतः घेतलेल्या आहेत. त्यामुळं त्या परिसरात त्या बहुतेक मुली शासनाच्या एसटीने आणि शाळेच्या बसने त्यांनी त्या मुली येतात. त्या मुलींच्या याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं शाळेत येण्याविषयी कशा प्रकारची भीती राहिलेली नाही. शाळेतलं वातावरण खरोखरच हायसं वाटावं असं आहे. मंगळवारी जेव्हा या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली जाईल तेव्हा खरोखरच निर्भयाला न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.